एकीकडे वैशाली दरेकर यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने आज कल्याणसाठी जाहीर केलेलं असताना दुसरीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघाचं काय असा प्रश्न नागरिकांना आता पडला आहे कारण अद्यापही या मतदारसंघामध्ये नेमकी ल निवडणूक लढवणार कोण या संदर्भात मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट या दोनही गटांनी या जागेसाठी कमालीची आग्रही भूमिका घेतलेली आहे शिवसेनेचं ठाणे लोकसभा मतदारसंघ हे नाक आहे शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना हे समीकरण आहे अशा वेळेस ही जागा कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला देता येणार नाही अशी भूमिका शिवसेनेची आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने देखील या मतदारसंघासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आग्रही भूमिका घेतलेली आहे या पार्श्वभूमीवर या लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व कोण करणार उमेदवार कोण असेल यासंदर्भात आता मोठ्या प्रमाणात चर्चांना उधान आलं आहे आमदार प्रताप सरनाईक माझे आमदार रवींद्र फाटक त्याचप्रमाणे माझे खासदार संजीव नाईक आणि श्री नरेश म्हस्के या चौघांची नावं आघाडीवर आहेत या संदर्भात मुळात हा मतदारसंघ जातो कुणाकडे आणि जर गेला तर मग शिंदे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार था आहे